मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 200 कोटींच्या लेटर बॉम्बची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या एका बनावट पत्रानं चांगलीच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी जमीन व्यवहारातून तब्बल 200 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा या बनावट पत्रात करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावे मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं हे सध्या पत्र हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या कथित पत्रानुसार डोंगरे यांनी जीवाला धोका असल्याचा दावा करत कृष्णप्रकाश यांच्या जमिनीच्या व्यवहाराचे पैसे गोळा करावे लागत असल्याचा दावा केलाय. एवढंच नाही तर अनेक पत्रकारांनाही कृष्णप्रकाश यांनी पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आलाय.